顔を。काँग्रेस आता लाडकी बहीण योजनेसाठी नवीन योजना, काँग्रेस आता लाडकी बहिणीच्या योजनेला उत्तर देण्यासाठी कसं पाहत कुठच्या नावानं मला असं वाटतं की कुठच्याही एखाद्या चांगल्या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही. ही योजना जर आपण बघितली तर तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि याचा फायदा सगळ्या आमच्या भगिनींना महाराष्ट्रातल्या होतोय आणि तो महाराष्ट्रातल्या भगिनींना फायदा होतोय म्हणून काही लोकांच्या पोटात पोटसूळ झालेलं आहे. आज उद्धव ठाकरे सुद्धा मोठी टीका केलेली आहे, पक्ष चुरून विजय झालेले आहेत. आज ते बांधावरून शेतकऱ्यांच्या बांधावरून पाणी ते असं अनेक वेळा झालेलं आहे. शेतकऱ्याच्या बंधावर जाऊन अनेक वेळा त्यांनी पाहणी केली आहे. एक निर्विवाद सत्य आहे की जो फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता लोकसभेमध्ये त्याच्यामुळे काही लोकांना मतं जास्त मिळालेली आहे पण वारंवार खोटं बोलून होत नाही. त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर कुठच्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. दिनेश शिंदेंनी आंदोलन सुद्धा केलं आहे कत्तलखान्याविरोधात. माझ्या मतदारसंघात ते आंदोलन होतं, मी त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून होतो. काल मी रत्नागिरीमध्ये होतो, आज देखील मी रत्नागिरीमध्ये होतो. त्याच्याकडनं खरोखरच गुन्हा घडला असेल तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही भूमिका पालकमंत्री या नात्याने मी घेतलेली आहे. स्वतः देवेंद्रजींनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून डीजीना आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे जर काही घडलं असेल तर त्याला पाठीशी घालण्याचा कोणाचाही हेतू नाही. जो कोण असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे. आणि इललिगल जे काही तस्करी होते अशा पद्धतीचे जर कोण सापडले तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई होईल. महायुतीमध्ये मनोमिलनाच्या गोष्टी होतात, देवेंद्रजी, एकनाथ शिंदे त्यांनी सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं मनोमिलन ठेवा, पण राणे आणि सामंत कुठेतरी यांच्यामध्ये मनोमिलन होताना दिसत नाही. मला असं वाटत नाही की राणे आणि सामंत यांच्यामध्ये मनोमिलन करण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही एकत्रच काम करतोय, महायुतीमध्ये काम करतोय, त्याच्यामुळे त्यांचं देखील आम्ही प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. मला असं वाटत नाही की आमच्या दोन कुटुंबामध्ये कुठं वाद आहे आणि कोकणाच्या विकासासाठी आम्ही दोन्ही एकत्र आहोत त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता. नागपूर जिल्ह्यामध्ये नवीन एमआयडीसी कामगिरी नागपूरमध्ये एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी एमआयडीसी होत आहेत. काही ठिकाणी क्लस्टर होत आहेत, भंडाऱ्यासारख्या ठिकाणी देखील क्लस्टर होत आहे. गडचिरोलीमध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट स्टीलमध्ये येते आणि मला सांगताना आनंद होतो की गडचिरोलीमध्ये आपण गेल्यानंतर नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं सांगितलं जायचं, पण त्या ठिकाणी 1 लाख कोटीची आता इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा नक्षलवादी जिल्हा आहे हे पुसलं जाईल आणि ही उद्योगनगरी आहे गडचिरोली अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळेल.